1894 मध्ये, त्यावेळेस मुंबईमध्ये दंगल झाली त्यानंतर, आणि दंगलीमध्ये शाहू महाराजांची भूमिका होती की हिंदू मुस्लिम हे तंटे करू नका, आपण मानव म्हणून एक व्हा, आपण माणूस म्हणून एक व्हा, धर्मभेद आणि जातीभेद दूर ठेवा। झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या वतीने ईद मिलन आणि परिसंवादाचा कार्यक्रम संपन्न। अहमदनगर शहरातील चौथे शिवाजी महाराज स्मारक पटांगणात राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने ईद मिलन आणि परिसंवादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड भैरवनाथ वाकळे होते। आयोजित केलेल्या परिसंवादात सोनाली देवळे शिंदे मॅडम, हरजित सिंग वधवा, सुधीर लंके, पोलीस अधीक्षक कातकडे साहेब, आनंद शितोळे आदी मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला। रमजान ईदचे औचित्य साधून सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून शिरखुर्मा घेत ईद मिलनाचा आनंद ध्वनिध्वनीत केला। या कार्यक्रमास शहरातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना इंदू तांबडकर यांनी केली तर आभार संजय जीने यांनी मानले। ऐकूया मान्यवरांच्या प्रतिक्रिया। म्हणजे कसं आहे का, आज जो महाराष्ट्राचा म्हणा किंवा संपूर्ण भारत देशातला आज जो वातावरण खराब झालेलं आहे, तो आपल्याला काम करण्याची खूप गरज आहे। आज माझं असं नेहमी म्हणणं असतं का, आपल्या झाडावर आपलंच शरीरावर आपलंच डोकं असणं खूप गरजेचं आहे। परंतु आज कसं आहे का, शरीर आपलं राहिलेलं आहे आणि डोकं आहे जे कोणी औरचं राहिलेलं आहे, म्हणजे तो काय करतो आपल्या डोक्यात काहीतरी भरतो आणि त्यामुळे हे तरुण मुलं अडकली जातात। आता तुम्ही पाहिलं असेल की आत्ता जी 15-17 मुलांवर गुन्हे दाखल झाले, ते जेलमध्ये होते 10-12 दिवस, ईदचे एक दिवस आधी त्यांची सुटका झाली। काय साध्य झालं त्यामुळे, काय मिळालं त्यांना, खूप भयान नुकसान होतो। आता त्या मुलांवर शिक्का लागला, हे मुलं दंगलखोर आहेत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतो, त्यांना नोकऱ्या मिळत नाही। सरकारी नोकऱ्याला जाऊ द्या, प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्यांना, खाजगीमध्ये सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही, कारण की आता खाजगी लोकंसुद्धा त्याची चौकशी करतात का हा कॅरेक्टरचा कसा आहे, तो तशातला नसला तरी त्याच्यावर ते आड ठेवलं जातात। ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल। आपल्याला चौकात चौकात जाऊन, मशिदीमध्ये जाऊन, त्याचप्रमाणे मंदिरामध्ये पण जाऊन, चर्चमध्ये जाऊन ह्या सगळ्या प्रबोधनाचं काम करावं लागेल, तरच आपल्याला काहीतरी याच्यात साध्य होईल असं मला वाटतं। बोलीस आज राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी, उदाहरणार्थ मागासवर्गीयांना 50% आरक्षण, त्यानंतर वसतिगृह काढले, त्यानंतर कायदे केले, त्यानंतर त्यांना क्षुद्रगणल्या गेल्यानंतर त्यांना त्याचं सेवावलोकन केले। ते मागे एक राजा असताना मला जर एवढं त्रास होत असेल तर आम जनतेला काय होत असेल, म्हणून त्यांनी मागासवर्गीय आणि मराठा समाजाच्या लोकांनाही वस्ती त्यांची जी संस्था होती तिथे त्यांना स्थान दिले आणि मागासवर्गीयांना 50% असं आरक्षण दिलं। म्हणजे 100 वर्षापूर्वी या क्रांतीश्वर या माणसाने जी परिक्रमा सुरू केली होती तिची आजही आवश्यकता असते। आज राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी असल्यामुळे हे वर्ष स्मृती शताब्दी वर्ष साजरे करण्याचे महाराष्ट्रभर आणि देशभर नियोजन सुरू आहे। आजच्या दिवशी राजर्षी शाहू महाराज आपल्या सर्वांना सोडून गेले। राजर्षी शाहू महाराजांनी जे परिवर्तनाचं काम केलेलं आहे स्त्रिया सर्वधर्मीय मागासलेल्या समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत त्यांच्या विचारांसोबत काम करायचं म्हणून अहमदनगरमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती स्थापन झालेली आहे। या समितीने आजचा जो पहिला कार्यक्रम घेतलेला आहे तो ईद मिलन आणि राजर्षी शाहू महाराजांचे कार्य या विषयावर परिसंवाद घेतलेला आहे। या परिसंवादामध्ये आनंद शितोळे, सुधीर लंके, सोनालीताई देवडे, हरजित सिंह वधवा आणि आपल्या शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आले होते। आम्ही अहमदनगरकर राज्यभरातल्या जनतेला आवाहन करतो, राजर्षी शाहू महाराज आणि फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या विचाराचं कार्य करण्यासाठी आपणही सोबत यावं। देशातलं जे वातावरण आहे ते दुरुस्त करीत आपल्याला पुढं जायचं आहे, आपला भारत सुजलाम सुफलाम करायचा आहे, यासाठी आपल्याला एकजुटीने काम करायचं आहे। झिरो न्यूज म्हणजे सर्वसामान्यांचे आवाज, तर चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। झिरो न्यूज अहमदनगर।